नमस्कार मंडळी मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत मनोज हा अण्णांजवळच बसलेला असतो अण्णा मालतीला म्हणत असतात की आनंदीच्या घरी खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे ताईंचं लग्न आहे जेव्हा मनोज दारू पिऊन घरी गेला होता तेव्हा मनोजने खूप गोंधळ घातला आणि त्या गोंधळामुळे ताईंचं लग्न आहे हे ऐकल्यावर मनोजलासुद्धा खूप वाईट वाटतं अण्णा मनोजला समजून सांगत असतात की बघ दारू पिल्याने काय काय होतंय ज्या माणसाने तुझ्या बहिणीला आधार दिला आज तुझ्यामुळेच त्यांच्या बहिणीचं लग्न मोडलंय आता तरी सुधार रे तर मनोजला सुद्धा खूप गिल्टी वाटत असतं तर इकडे आनंदी रडत असते तिच्या जवळ येते आणि आनंदीला म्हणते की आनंदी अगं मला माफ कर मी तर फक्त मनोजदादाची मदत करण्यासाठी गेले होते आणि म्हणून मी त्याला पैसे दिले आणि मला हेही माहिती आहे की तुझ्या घरी खूप प्रॉब्लेम सुरू आहे म्हणून मी तुझ्या वतीने ते पैसे त्याला देत होते मला माफ कर आनंदी मला माहीत नव्हतं की एवढा मोठा प्रॉब्लेम होऊन बसेल खरं तर मी मनोज दादांना एकदा रस्त्यावर भांडणं करताना बघितलं होतं आणि ते दारूच्या नशेत होते त्यामुळे मला असं वाटलं की त्यांना पैशांची गरज आहे मी त्यांना पैसे द्यायला गेले मला माहिती आहे माझ्या हातून त्यांनी घेतले नसते म्हणून मी तुझं नाव सांगितलं परंतु मला माहीत नव्हतं की त्यामुळे एवढा मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो मला माफ कर आनंदी तेव्हा आनंदी म्हणत असते की नाही रेश्मा मॅडम तुम्ही कशाला माफी मागताय आणि मला माहिती आहे की तुम्ही दादाला पैसे चांगल्या हेतूनच दिलेले असणार रेश्मा पुन्हा एकदा आनंदीला सॉरी बोलून आता तिथून ती निघून गेलेली असते मित्रांनो जर अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा आणि आज आपल्या लाईक्सचे टार्गेट असणारे तीनशे लाईक्स त्यामुळे टार्गेट पूर्ण करण्यासाठी आम्हाला मदत करा धन्यवाद तर इकडे मनोज अण्णांना म्हणत असतो की अण्णा मला माहिती आहे की माझं त्या दिवशी चुकलं परंतु मला कोणाच्या उपकाराच्या ओझ्याखाली नाही राहायचं आहे आता आपलं घराचं कामसुद्धा पूर्ण होत चाललंय आपण आपल्या घरी जाऊयात ना आता मालतीसुद्धा म्हणत असते की अहो मला पण मनोजचं म्हणणं पटतं आहे आपण जाऊयात ना आपल्या घरी आणि तसंही सार्थक सरांचे अजून किती उपकार घ्यायचे आपण अण्णा म्हणतात की ठीक आहे परंतु मनोज इथून पुढे कधीही आनंदीला किंवा तिच्या घरच्यांना आपल्यामुळे त्रास झाला नाही पाहिजे तर इकडे सार्थक हा आनंदीला विचारत असतो की मला सांगा तुम्ही तुमचा फोन कुठे विसरला होता का किंवा कोणाला दिला होता का जरा नीट आठवा आनंदी म्हणत असते की नाही सर मी कुठेच फोन ठेवलेला नाही आहे सार्थक म्हणत असतो की तुम्ही नीट आठवण्याचा प्रयत्न करा बरं आणि ती सांगते की केदार सरांनी रेश्मा मॅडमला फोन करण्यासाठी माझाच फोन घेतला होता सार्थकला आता समजलेलं असतं की हा सर्व प्रकार केदारने केला आहे तर मनात तो म्हणत असतो की हा नीच प्रकार केदार तू केला आहेस तर आता मी तुला सोडणार नाही तर इकडे सुद्धा ही खूपच रडत असते बायका तिच्या तोंडाला काळं फसणार असतात हे गोष्ट तिला आठवत असते त्याचवेळी रुंदा तिथे येते सुद्धा रुंदाला म्हणत असते की रुंदा हे सर्व कोणी केलं असेल ग आणि तो व्हिडिओ कोणी शूट केला असेल मला माहिती आहे की, है की हे आनंदीने नाही केलं कारण आनंदी तेव्हा माझ्याच समोर उभी होती रुंदा सुधाला म्हणत असते की सुधा अगं तुला कळत कसं नाही हे सगळं ते आनंदीनेच केलंय आता सार्थकच्या नजरेमध्ये पुन्हा एकदा ती चांगली झाली आहे सुधा तू ह्या बोलण्यात येऊ नकोस एक दिवस ही मुलगी सार्थकला आपलं घर सोडायलाच लावणार आहे जवळ घेत असते आणि मनात म्हणत अश्रू वाचवून ठेव रुंदा अजून तुला खूप रडायचंय तर इकडे सार्थक आता केदारला फोन करून बोलावून घेतो तेव्हा शलाकाही केदारला म्हणत असते की सार्थकला डाऊट तर आला नसेल ना तुझ्यावर आपण एक काम करूया आपण आईला बोलावून घेऊयात तर केदार म्हणत असतो की तुझ्या आईला तर अजिबात नको मी माझं माझं हँडल करतो आणि काही त्याला डाऊट वगैरे आला नसेल असं म्हणून आता केदार सार्थकला भेटण्यासाठी जातो केदार सार्थकला विचारतो की काय झालं सार्थक एवढं अर्जंट का बोलावलंस सार्थक केदारची कॉलर पकडतो आणि म्हणतो की हे बघ केदार तू जावंही आहेस म्हणून आजपर्यंत तु तुझा मान ठेवलाय आणि तू जर असा निचपणा करणार असशील ना तर पुन्हा मी कधीच खपवून घेणार नाही केदार म्हणत असतो की अरे पण मी केलंय काय सार्थक म्हणतो की हे बघ तुला सगळं काही माहिती आहे उगाच नाटकं करू नकोस केदार त्याला म्हणत असतो की हे बघ जर ऑफिसमध्ये काही झालं असेल तर आपण ऑफिसमध्ये सॉल्व्ह करूयात सगळं तर सार्थक म्हणतो की आणि जर घरात काही झालं असेल तर कुठे करायचं मग सॉल्व केदार मला तू आत्तापर्यंत ऑफिसमध्ये काय काय आहे गोडाऊनमध्ये काय काय आहे हे सगळं काही माहिती तुझी प्रत्येक ना प्रत्येक गोष्ट मला माहिती आहे मी तुला आजपर्यंत खूप वेळा सोडून दिलं परंतु तू जर असे भांडणं लावणार असशील ना घरामध्ये तर मी तुला अजिबात सोडणार नाही केदार म्हणत असतो की अरे तू काय बोलतोय तेच मला कळत नाही आहे सार्थक म्हणतो की तुला बरोबर आहे मी काय बोलतोय ते आणि जरा जावंही आहे या घरातला थोडी तरी लाच ठेव हो। आईला जर कळलं तर काय इज्जत राहणार आहे तुझी आणि घर जावंही आहे सेवढं लक्षात ठेव हो। पुन्हा जर माझ्या फॅमिलीच्या नादाला लागला ना तर मग मी बघणार नाही तुला केदारला आता चांगलंच धमकावून सार्थक तिथून निघून गेलेला असतो तर इकडे अण्णांनी आता सर्व घर सोडण्याची तयारी केलेली असते सगळं सामान वगैरे बांधलेलं असतं बॅग वगैरे घेतलेलं असतात बेनारे तिथे येतात आणि बेनारे म्हणतात की अहो काका तुम्ही कुठे चालले तर त्यावेळी मनोज त्यांना म्हणतो की हे बघा तुमच्या सार्थक सरांना ही चावी द्या आम्हाला काय आता इथे राहायचं नाही आहे म्हणत असतात की अहो पण तुम्ही सार्थक सरांना सांगितलं का मनोज म्हणत असतो की काय संबंध ह्या किल्ल्या तुम्ही आम्हाला दिल्या होत्या ना आम्ही तुम्हाला परत करतोय झालं तर मग आणि ह्या किल्ल्या हातात घ्या आणि तुमचं तुम्हीच आता सार्थक सरांना सांगा आणि मग अण्णा आणि बाकीचे सर्वजण आता घरातून निघालेले असतात तर इकडे केदार शलाकाला म्हणत असतो की अगं तुला काही वाटतंय का तुझ्या भावाने माझी गच्ची पकडली आणि तू मोबाईल बघत बसली आहेस शलाका म्हणते की मग मी काय करू सगळं काही तूच तर केलं आहेस आणि हा सगळा प्लॅन तर तुझाच होताच ना तूच आनंदीचा तो व्हिडिओ शूट केला आणि आनंदीच्या मोबाईलमधून तूच व्हिडिओ त्या बायांना पा सॉरी आणि आनंदीच्या मोबाईलमधून तूच व्हिडिओ त्या बायकांना पाठवला सगळं काही तूच केलंय आणि आता आमच्यावर कशाला घसरतोयस मग आता तुझी कॉलर पकडली आहे तर कशाला घाबरतोय जे काही आहे ते फेस कर केदार म्हणतो की काय करू फेस करू आणि तेही मी एकट्याने तर शलाका म्हणते की हो मग केदार म्हणत असतो की असं ना म्हणजे तू आता असं बोलते तर आता सार्थक माझ्यापर्यंत पोचलाय म्हटल्यावर तुमच्यापर्यंत पोहोचायला त्याला जास्त टाइम नाही लागणार तर शलाका म्हणत असते की पोहोचू दे ना आई बरोबर सांभाळून घेईल केदार म्हणतो की बरोबर मायलेकीचं बरोबर तुम्ही सांभाळून घेणार आणि जावई कोण शेवटी जावई परकास ना मी तुम्हाला आता शेवटचा सांगतोय की त्या आनंदीचा नाही मला तर आता ह्या घरगुती भांडणांमध्ये अजिबात पडायचं नाही आहे आणि मला तर यामध्ये अजिबातच अडकवू नका शलाका म्हणते की तुला कोणी अडकवत नाहीयेत तर केदार म्हणत असतो की मला माहिती आहे माझी सासूबाई एक दिवस मला बळीचा बकरा बनवणारच आहे इथून पुढे अजिबात मला तुमच्या भांडणांमध्ये घ्यायचं नाही शलाका मागे म्हणत असते की तसंही केदार बोलतोय ते खरं आहे आनंदीमुळे सार्थकचं आणि केदारचं रिलेशन सुद्धा खराब होतंय आता मी त्या आनंदीला अजिबात सोडणार नाही तर इकडे सकाळी सकाळी सार्थक आनंदीला म्हणत असतो की काल ज्या बायका आल्या होत्या ना त्यांचं म्हणणं पटलंय मला आनंदी म्हणते की सर काय झालं तुम्हाला पण असंच वाटतंय का तो व्हिडिओ मिस त्यांना पाठवलाय म्हणून सार्थक म्हणतो की नाही 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 त्याबद्दल नाही बोलत आहे मी त्या म्हणाल्या ना की लग्नाचा काही पुरावा नाही आहे तुमच्याकडे म्हणजे त्यांचं म्हणणं बरोबर आहे की तुमच्या कपाळाला कुंकू लावले गळ्यात मंगळसूत्र घातले परंतु तेवढं पुरेसं नाही आहे ना आणि कायद्याच्या दृष्टीने बघितलं तर तसंही कोण आपलं लग्न मान्य करणार आहे आणि शेवटी मी एक बिझनेसमॅन आहे ना इतर प्रॉफिट आणि लॉसचा विचार करावाच लागतो आता तुम्ही म्हणताय की तुम्ही आईंचं आणि माझं रिलेशन ठीक करण्यासाठी इथं आलं आहे परंतु आपल्याला सगळं काही निभवावं तर लागणार आहे ना त्यामुळे ही रिस्क घेण्याचं मी ठरवलंय मी आता लॉयरकडे जाणार आहे आणि त्याच्याकडनं आपलं मॅरेज सर्टिफिकेट बनवून घेणार आहे आणि हो काळजी करू नका ते लगेच प्रोसेस होऊन येत नाही एक दीड तरी लागतो त्यासाठी आणि मला माहिती आहे की एक दीड महिन्यात तुमचं मन नक्कीच बदलणार आहे माझ्याबद्दल आनंदी म्हणते की माझ्या मनाचं मला माहिती आहे तुम्ही कसं काय सांगता सार्थक म्हणतो की तीच थरकरी गंमत आहे ना एकदा जर आपण प्रेमात पडलं तर आपल्या समोरच्या व्यक्तीचं आपल्याला सगळं काही समजतं तुम्हाला जर माझं खोटं वाटत असेल तर बघा तुम्ही माझ्या प्रेमात पडून तर आनंदी लाजत असते आणि म्हणत असते की सर तुम्ही पण ना सार्थक म्हणत असतो की मला फुल कॉन्फिडन्स आहे की तुम्ही आज ना उद्या आपलं नातं नक्कीच स्वीकारणार आहात आणि एवढं बोलून सार्थक तिथून निघून जातो तर मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे आनंदी देवघरात पूजेसाठी आलेली असते त्यावेळी रुंदा तिचा हात पकडते आणि म्हणते की देवघरात येण्याची परमिशन तुला कोणी दिली म्हणत असते की अगं काय करताय तुम्ही तर रुंदा म्हणत असते की हिला कोणी परमिशन दिली देवघरामध्ये येण्याची आणि आपल्या घरातला दिवा मी हिच्या आतून कधीच लागू देणार नाही आणि मग आनंदी तिथून निघून जात असते तेव्हा सार्थक तिथे ते येतो आणि म्हणतो की थांबा आज दिवा आनंदीच लावणार आहे आणि तो आनंदीला म्हणत असतो की तुमच्या समोर साक्षात देव उभा आहे आणि तुमच्या मागे तुमचा नवरा त्यामुळे तुम्हाला अजून कसलं प्रोटेक्शन हवंय मी आता बिंधास दिवा लावा तर मित्रांनो असेच मन धागा धागा जोडते नवा, या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद